विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात कोरोनाचे सर्व बेड फुल झाले असून तब्बल 45 रुग्ण बेडची वाट पाहत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. दवाखान्यामध्ये ज्या काही रिक्त स्वच्छता देखील नाही, म्हणजे याच्यापेक्षा गावातला उकंडा भरवण्याची वेळ आली, म्हणजे याच्यापेक्षा गावातला उकंडा भरवण्याची वेळ आली. शासकीय रुग्णालयातील या कोलमडलेल्या परिस्थितीची अचानक जाऊन खासदार चिखलीकर यांनी पाहणी केली. ओपीडी वार्डमध्ये ओपन जागेत बेड टाकून कोरोना पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक आहेत. पंखे नसल्याने नातेवाईकच रुग्णांना रुमालाने हवा मारत असल्याचे विदारक चित्र आहे. मोकळ्या जागेत पडदे लावून आडोसा करून ऑक्सिजन लावले जात आहे. याच ठिकाणी ओपीडीमध्ये विविध तपासणीसाठी येणारे रुग्ण देखील आहेत. तेव्हा या मोकळ्या जागेत असणाऱ्या रुग्णांपासून इतर रुग्णांना धोका नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगोली येथून आलेल्या एका रुग्णाला 15 तास उलटूनही एकाही डॉक्टरने तपासले नसल्याचे एका नातेवाईकांनी सांगितले. या रुग्णालयातील कोरोनाचे 170 बेड फुल झाले आहेत तर एकूण 215 रुग्ण आहेत. 45 रुग्ण बेडसाठी वाट बघत आहेत. हॉस्पिटलमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. या हॉस्पिटलपेक्षा गावातील उकंडा बरा अशी प्रतिक्रिया परिस्थिती पाहून खासदार चिखलीकर यांनी व्यक्त केली. माझ्याकडे अनेक लोकांनी तक्रारी केल्याच्यानंतर मी अचानकपणे हॉस्पिटलला भेट दिली. अतिशय वाईट अवस्था आहे. दवाखान्यामध्ये स्वच्छता नाही, दवाखान्यामध्ये स्टाफ नाही आणि ओपीडीमध्ये कोरोनाचे सिम्पटम्स आलेले पॉझिटिव्ह पेशंट आहेत ही अतिशय दुर्दैवाची बाब. सरकार एकीकडे कोरोनाच्या महामारीच्या संदर्भानं आम्ही सर्व व्यवस्था करतो असं सांगते आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अवस्था अशी आहे की ओपीडीमध्ये कोरोनाचे पेशंट होऊ, म्हणजे ज्यांना कोरोनाचा बाधा नाही अशा लोकांना निर्माण झाला पाहिजे अशी व्यवस्था इथं सुरू झाली दिसते. अधिष्ठाता देशमुख साहेबांची, सुप्रिंटेंडंट चव्हाण साहेबांची आणि सर्वांची चर्चा झाली. त्यांनी 2-3 दिवसामध्ये परिस्थिती सुधारण्याच्या संदर्भातला शब्द दिलेला आहे. पण मला स्वतःला खासदार म्हणून देखील लाज वाटेल अशी परिस्थिती इथं दिसते. अतिशय दुरावस्था आहे. या संदर्भात मी आरोग्यमंत्र्याशी आता लगेच चर्चा करेन. दवाखान्यामध्ये ज्या काही रिक्त स्वच्छता देखील नाही, म्हणजे याच्यापेक्षा गावातला उकंडा भरवण्याची वेळ आली. दवाखान्यामध्ये स्वच्छता असल्याच्यानंतर पेशंटचं समाधान होते. या संदर्भामध्ये मला जी काही पावलं उचलायची उचलेल, निश्चितपणानं आरोग्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भात बोलेल. आणि आता डॉक्टर देशमुख साहेबांनी 2 दिवसात सांगितलं की 3-र्या दिवशी भेट द्यायला येईल आणि जर समजा असं आढळलं तर मात्र आता लोकसभेचं अधिवेशन सुरू व्हायला लागलं आहे. मला या संदर्भामध्ये तिथं प्रश्न मांडावा लागतो की आता इथं 110 बेडचा नवीन कोरोनासाठीचा वार्ड तयार करण्याचा मला माहिती मिळाली. 2-3 दिवसामध्ये 110 बेडचं होईल आणि 200 बेडचं हॉस्पिटल जे सामान्य रुग्णालयामध्ये आहे ज्याचं उद्घाटन बाल हट्टापाई 7 जुलैला झालं, ते उद्घाटन करणाऱ्याला एवढी घाई काय होती मला कळलं नाही. पण कालपर्यंत नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यासहित फक्त 4 पेशंट होते. हॉस्पिटल 200 बेडचं आहे, म्हणजे या सरकारला रुग्णाचं काही देणं घेणं नाही. इमारतीचं उद्घाटन झालं पाहिजे, आपल्या मंत्र्याचं नाव बोर दगडावर आलं पाहिजे एवढंच याच्यामध्ये मशगूल आहे. सरकार याच्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेलं आहे. रुग्णाला हे सरकार व्यवस्था देऊ शकत नाही. रुग्णाची व्यवस्था झाली पाहिजे या भूमिकेचा मी आहे. या गंभीर परिस्थितीची तक्रार चिखलीकर यांनी फोनवरून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. वेटिंगमध्ये असलेल्या रुग्णांना 200 खाटाच्या नव्या रुग्णालयात हलवण्यात यावी अशी सूचनाही खासदार चिखलीकर यांनी केली आहे. विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात 110 खाटांची व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात आले. 2 दिवसात नवीन 110 खाटा उपलब्ध होतील असे अधिष्ठाता देशमुख यांनी सांगितले.
पण तोपर्यंत ओपीडीच्या वरांड्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे काय याचे उत्तर अधिष्ठाता देऊ शकले नाही.